गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड येथील पर्लकोटा नदीचा पूल पुन्हा एकदा पाण्याखाली आला आहे. या पुलावरून सध्या 1 फूट पाणी वाहत असून यामुळे या तालुक्यातील गावांचा 5व्यांदा जिल्ह्याशी संपर्क तुटलाय. सोबतच गावात पाणी शिरू लागल्यामुळं त्रस्त ग्रामस्थांनी पुलाची उंची वाढवण्याची मागणी पुढे केली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्याकडे जाणारा मार्ग 5व्यांदा बंद झालाय. या मार्गावरील पर्लकोटा नदीवरील पूल पाण्याखाली आल्यानं या भागातील गावांचा जगाशी संपर्क तुटला. या पुलावरून आता 1 फूट पाणी वाहत असून नदीतील पाण्याची पातळी आणखी वाढत आहे. यासोबतच या तालुक्यातील इंद्रावती आणि पामुल गौतम नदी तुडुंब भरल्यानं या भागातील गावांमध्ये पाणी शिरत आहे. या भागात सध्या पाऊस थांबला आहे, पण वरच्या भागात अद्याप पाऊस सुरू असल्यामुळं या भागात ही परिस्थिती निर्माण झाली आहे. रात्रीपासूनच या पुलावरून पाणी वाहू लागल्यानं या भागातील 130 गावं संपर्काच्या बाहेर आहेत. परिणामी या भागातील लोकांची प्रशासकीय कामे रेंगाळली असून रुग्णांना देखील प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय. या तालुक्यातील निसर्गरम्य वातावरणात असलेल्या 3 नद्यांचा संगम सर्वांसाठी आकर्षक आहे, पण पावसाळ्यात वेळोवेळी या भागाचा संपर्क तुटत असल्यानं लोक त्रस्त झाले आहेत आणि म्हणूनच पर्लकोटा नदीवरील पुलाची उंची वाढवण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.